प्रसिद्ध लेखक व पु काळे यांच्या मोडेन पण वाकणार नाही या पुस्तकातील कथा पंगू कथन करत आहेत कविता काटे. पंगू. एक आदमी भेज दो, कंडक्टरनं बोट नाचवे सांगितलं. देवाचे आभार मानत मी पटकन बस पकडली. एकच जागा शिल्लक होती, तीसुद्धा एका वयस्कर गृहस्थाजवळ. खिशातून पाकिट काढत असतानाच मी जागेवर अंग झोकून दिलं. एक माहीम मिळाल्या तिकिटाची बारीक घडी करून ती अंगठीत अडकत असतानाच कानावर शब्द आले, काय कानिटकर ठीक आहात ना? मी शेजारी पाहिलं, गोडबोले विचारत होते, ओळखलत ना? हो हो, न ओळखायला काय झालं आहे, ठीक आहात ना? ठीक, एवढ्या मामूली प्रश्नोत्तरानंतर काय बोलावं कळेना. बोलावं असंही वाटत नव्हतं आणि बोलू नये असंही वाटत नव्हतं. शेवटी विचारायचं म्हणून विचारलं, कुणीकडे? इथंच दादरला चाललो आहे. वास्तविक मी गप्प बसावं, उगीचंच खोलात शिरून मी विचारलं, सहज स्थळ आलं आहे सांगून मोहिनीला. त्यांनी चटकन उत्तर दिलं. माझी आणखीनच पंचायत झाली त्या उत्तरामुळं. खूप गोंधळून गेलो, काही सुचेना. ह्या बसने जागा नसतीच मिळाली तर बरं झालं असतं. बरं मिळाली तर मिळाली, पण नेमकी ह्याच गृहस्थाशेजारी का? आता काही निमित्त काढून जागा सोडणंही शक्य नाही. काय घरची मंडळी ठीक आहेत? गोडबोल्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला. ठीक आहेत, मी औंढा गिळीत म्हणालो. काय आहे हा माणूस, मागचं सगळं विसरला? एवढी मोठ्या अंतःकरणाची माणसं असतात? चांगुलपणानंही मन एवढं दडपून जातं तर. मुलगा कसा आहे? त्यांनी आणखीन विचारलं. उत्तम आहे, मला मुलगा झाला हेही त्यांना माहीत आहे. का का काय ह्यांना सगळी माहिती? बरं असली तर असली, पण आपल्याला सगळं माहीत आहे याची जाणीव ते मला का देत आहेत? मुद्दाम मला लाजवण्यासाठी? पण नाही, त्यांचा सूर अगदी साधा आहे, कौतुकाचा आहे, त्यात विषाद नाही, विखार नाही. त्यांच्या मुलीला मी मागे नकार दिला ह्याचा खेदही नाही. देव करो आणि गोडबोले आता कोणतेही प्रश्न न विचारत. देवानं प्रार्थना ऐकली. पुढचा स्टॉप यायच्या आधीच गोडबोले उठले. मी त्यांना बाहेर पडायला वाट करून दिली. बरा येतो, ओळख ठेवा, जमलं तर आमंत्रण पाठवीन, यायचं अवश्य, मी अगदी तातडीने म्हणालो. जणू काय मी बोलायला विलंब लावला तर गोडबोले आणखीनच काही बोलणार होते. पाचच मिनिटांचा सहवास, चुकमुक झाली असती तर काय बिघडलं असतं? पण नाही, तसं व्हायचंच नव्हतं. मनाला ज्या वेदना व्हायच्या असतात त्या चुकायच्या नसतात. नाहीतर तुम्हीच सांगा, 4 वर्षांनी केवळ 5 मिनिटांकरता गोडबोले भेटायचं काय कारण होतं? त्या माणसानं देखील एवढी ओळख ठेवायची काय जरुरी होती? नुसती नव्हे तर अगत्यपूर्वक ओळख. मी त्यांच्यावर काही उपकार केला नव्हता की त्या उपकाराचं ओझं त्यांनी बाळगावं? माझी नक्की आठवण ठेवावी. केला असेल तर अपकारच केला होता. त्यांच्या मुलीला मी नकार दिला होता. मोहिनी, नावापासून रूपापर्यंत अक्षरशः मोह लावण्याची शक्ती ज्या मुलीमध्ये होती तिला मी नकार दिला होता. कारण काय? कारण काय? खोट्या मोठेपणाच्या कल्पना आणि त्याला माझ्या दुबळ्या स्वभावाची साथ. त्याचा परिणाम मोहिनीसारख्या सुंदर मुलीला नकार देण्यात झाला. गोडबोल्यांना नकार देण्यात माझ्या वडिलांचं फारसं काही चुकलं होतं अशातला भाग नव्हता. पण मला मात्र वाटत होतं, चालेल चालेल, एवढी रूपवान मुलगी स्वभावानं लागवी, चांगली शिकलेली, उत्तम गाणारी, फक्त एका पायानं लंगडी पण चालेल. जमेच्या बाजूला एवढ्या भरगच्च गोष्टी होत्या की ह्या एका व्यंगाकडे दुर्लक्ष केलं तरी चाललं असतं. पुन्हा तिचं ते व्यंग सहजासे समजून येत नव्हतं. मुद्दाम सांगितल्यावर समजवतं. वधू परीक्षेच्या वेळी असंच झालं होतं. मी आणि आप्पा दोघंच मुलगी पाहायला गेलो होतो. उगीच 2-2 मित्र, एखादा नातेवाईक एवढा लवाजमा घेऊन चहापोह्यावर हात मारायचा आणि खेळी मिळणं होणाऱ्या गोष्टीला गंभीर स्वरूप द्यायचं हे काही मला पसंत नव्हतं. आणि आप्पाही माझे सहमत होते. मला औपचारिकता आवडत नव्हती, आप्पांनाही नाही. तशीच ती गोडबोल्यांनाही संमत नसावी, कारण बाहेरच्या खोलीत 4 खुर्च्या मांडल्या होत्या. 2 खुर्च्यावर आम्ही बसल्यावर 2 खुर्च्या रिकाम्या राहणार होत्या. तसंच झालं. थोड्याच वेळात गोडबोले मोहिनीला घेऊन बाहेर आले आणि समोर बसले. तिचं सौंदर्य पाहून मी एवढा भारावलो की तिला काही प्रश्न विचारायत असं वाटेच ना. असं वाटलं की उत्तर देण्याचा भारही हिला पेलवणार नाही, फार बघणंही बरं नाही, त्याचाही तिला त्रास होईल.
एकच प्रश्न अगदी विचारायचा म्हणून विचारला. आपलं नाव? मोहिनी. बस, इतकी नाजूक हालचाल झाली ओठांची. मी हळूच आप्पांकडे पाहिलं. मोहिनीवर नजर स्थिर करीत आप्पा म्हणाले, सार्थ आहे. गोडबोले हसले, पण त्या हसण्यात ताठा नव्हता. देवाची देणगी, माणसाचं करतो तो काहीच नाही, असंच काहीसं त्यांना सुचवायचं होतं. एकाच प्रश्नानं वधू परीक्षेची सुरुवात झाली आणि एकाच उत्तरात ती संपलीही. तिच्या नावानं रूपानं मीच दिगमूळ झालो होतो असं नाही. चोखंदळ स्वभावाचे आप्पाही भारावले होते. अगदी मोकळेपणानं ते म्हणाले, मला आता काहीच विचारायचं नाही. प्रश्न नका विचारू, पण गाणं ऐकायला काय हरकत नाही ना? नाही. वडिलांच्या सूचनेची वाट न बघता मोहिनीनं गाणं म्हणायला सुरुवात केली. पण त्यातही औपचारिकता नव्हती, काही जिगायचा असा अविभाषणही नव्हता. चार आप्तेष्ट जमावेत, गमतीनं गाणं म्हटलं जावं इतकी सहजता होती. गाणं संपलं, आतून हाक आली. मोहिनी उठली, मधल्या दरवाजापर्यंत गेली आणि गोडबोल्यांनी तिला हाक मारली. मोहिनी परत फिरली तेव्हा तिचा चेहरा साफ उतरला होता. मला त्याचा अर्थ कळेना. चोरट्या नजरेने मी तिचा व्याकुळ भांबावलेला चेहरा पाहत राहिलो. ती गोडबोल्यांच्या जवळ आली. गोडबोल्यांनी खाली वाकून मोहिनीचं जमिनीवर लोणाळं पातळ वर केलं. मी आणि आप्पा दोघेही थबकलो. मोहिनीचा डावा पाय गुडघ्यापर्यंत लाकडाचा होता. खूप मोठा प्रशांत जलाशय असावा, बाजूला हिरवी गर्द झाडी असावी, निरभ्र आकाशाचं प्रतिबिंब भूपृष्ठभागावर तरंगत असावं, पोहण्याचा अनिवार मोह होऊन उडी टाकण्याच्या तयारीत असावं, तोच समजावं तळाशी असंख्य मगरी आहेत, असंच काहीसं झालं. मोहिनी आत निघून गेली. आप्पा निश्चल झाले. गोडबोले हळूहळू सांगू लागले, असं आहे, सगळं सगळं चांगलं आहे, पण हे व्यंग आहे. वर ताजमहाल आहे, पण शेवटी आत कबरच आहे. तिचं हे व्यंग कळत नाही, कारण ती लंगडत नाही. मी तिला पातळ पण पायघोळ नेसायला सांगतो, पण त्यात कुणाला फसवावं ही इच्छा नाही, आणि फसविण्याची इच्छा नाही म्हणून लग्न लांबणीवर पडत आहे. आप्पा गप्प होते. मी बोलणार होतो, पण दुबळे पण आडवा आला. आप्पा उठले तसं मीही उठलो. गोडबोले लगबगीनं म्हणाले, बसा ना, जाण्याची काय घाई आहे? मुलगी पसंत नसेल तर माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला ती नापसंत आहे म्हणजे ती नालायक आहे असं थोडंच आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा आहे आणि प्रश्नही उभ्या आयुष्याचा आहे. म्हणून तुम्ही जाण्याचं कारण नाही, नातं नाही तर नाही, पण नुसत्या मैत्रीला बाधा यावं का? बसा बसा, प्रथमच घरी आलात, चहा पाणी झाल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. आम्ही यंत्रवत खाली बसलो. मगाशी मोहिनीच्या सौंदर्यानं भारावलो होतो, आता या गृहस्थांच्या मोठेपणामुळे भारावलो. एक सौंदर्य दृष्टीचं होतं, एक सौंदर्य विचारांचं होतं, पण पुन्हा त्यात दर्जा ठरवण्याची वेळ आली असती तर श्रेष्ठपणाविषयी प्रश्न पडला असता. चहा पोह्यांचा ट्रे घेऊन मोहिनी बाहेर आली आणि ट्रेमध्ये चौघांच्या वशा पाहून माझ्यावर पुन्हा चकित होण्याची वेळ आली. आमच्या गप्पा गोष्टीमध्ये व फराळात तीही सामील झाली. पोहे खाता खाता गोडबोल्यांनी मोहिनीला सांगितलं, आपली जरा स्थळांची वही घेऊन ये. गोडबोल्यांच्या हातात वही देता मोहिनी म्हणाली, आपल्या बापटांचं स्थळ सांगा त्यांना, स्नेहलता परवाच आली आहे इथं, त्यांना नक्की आवडेल ती. गोडबोले आप्पांना तपशील सांगू लागले. माझ्या कानात दडा बसला होता आणि पोह्यांचा घा असता तोंडातल्या तोंडात फिरू लागला. नंतर आम्ही जवळजवळ तासभर तिथं होतो. मोहिनी, गोडबोले आणि आप्पा खूप जुन्या ओळखीप्रमाणे तिथं बोलत होते. शेवटी निघताना गोडबोले मला म्हणाले, तुम्ही बरेच अबोल दिसत आहात. आप्पा म्हणाले, छे छे, त्याला एरवी पुरे म्हणण्याची वेळ येते, आजच काय झालं आहे कुणास ठाऊक. आप्पा, आप्पा तुम्हाला स्पष्ट सांगायला हवंच होतं का हो? माहीमवाले उतर जाओ. मी भणावर आलो, चटकन खाली उतरलो. गोडबोले भेटले, पण जाताना माझं मनस्वास्थ्य घेऊन गेले. 4 वर्षापूर्वी त्यांच्या मनाची अशीच अवस्था झाली असेल, मला तेव्हा वाटत होतं, तेव्हाच कशाला आज. एका मुलाचा बाप झाल्यावरही अजून केव्हा केव्हा वाटतं की आपण गोडबोल्यांना होकार द्यायला हवा होता. माझ्या या दुबळ्या स्वभावानं माझा खूप वेळा असाच घात केला आहे. मी आप्पांच्या मनाविरुद्ध वागू शकलो नाही. आता मला तसा विचार करण्याचा काय अधिकार? किती थोडक्यात चुकमुक झाली. आता एवढ्यात तुमचा दोस्त येऊन गेला. एवढा वेळ तुमची वाट पाहत होता. कोण? मधू आला होता का? अह, जुना दोस्त साठे. शक्यच नाही, त्याचं माझं भांडण झालं होतं. तेही त्याने सांगितलं आणि एवढंही म्हणाला, भांडण काय अशी वर्षानुवर्षे लक्षात ठेवायची असतात काय? निव्वळ गैरसमजावर आधारलेलं आमचं भांडण साधन होतं. उभ्या जन्मात एकमेकाची तोंडं पाहायची आहेत एवढ्यावर येऊन ते थांबलं होतं. पण एवढं झालं का होतं काय? सौनं इंटरेस्ट घेऊन विचारलं.
खूप मोठी कहाणी आहे ती. तसं पाहायला गेलं तर आम्हा दोघांच्या स्वभावात साम्य असण्याऐवजी विरोधच जास्त होता. मी दुबळा भिडस्त, तो चेष्टेकोर स्पष्ट वक्ता. मी एखाद्या गोष्टीवर खूप विचार करणारा, तो सगळ्या गोष्टी असण्यावर येणारा. मी सगळ्यांना भिणारा, तो जन्मदात्या आई वडिलांनासुद्धा न जुमानणारा. हे असं होतं तरी तो आणि मी मित्र होतो जीवाभावाचे. त्याच्या बेपरवाई वृत्तीवर मी पुष्कळदा तोंडसुख घ्यायचो आणि माझ्या नेभळट स्वभावावर टीका करताना तो हातावरचा घड्याळ काढून ठेवायचा. जीवनात येतील त्या गोष्टींची मजा लुटण्यात त्याचं ध्येय होतं. गुण एकच होता की त्याची किंमत तो रोखीने होत असायचा, अर्थात बेछूटपणा वाढत होता. मी हे सारं पाहत होतो, त्याच्या स्वभावाचा अंदाज घेत होतो, अभ्यास करत होतो. मी जरा वेळ थांबलो, पण सांगायला प्रारंभ केल्यावर मध्ये थांबता येणार नाही हे जाणवून मग म्हणालो, आम्हा दोघांशी एकरूप झालेली आणखी एक व्यक्ती होती. साठेच्या बेछूटपणाचं आणि माझ्या भिडस्त स्वभावाचं कौतुक करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव सुमित्रा देवधर. आमच्या तिघांचं त्रिकूट होतं, इतकं की सुमित्रा माझ्याशी लग्न करणार की साठेशी याबद्दल लोकांमध्ये पैंजा लागत. मग आपल्या लग्नात ती कशी दिसली नाही? मध्येच सौनं काहीशा असूये ना तिखट आवाज विचारलं. तेच सांगतो, ऐक तर पुढं. आपलं लग्न ठरलं तेव्हा मी दोघांच्या घरी गेलो, पण दोघांचाही पत्ता नव्हता. दोघेही पुण्याला गेल्याचं समजलं. म्हटलं येतील 2-3 दिवसात परत, पण त्यांचा काही पत्ताच लागला नाही. पुढं 8 दिवसांनी मला साठे भेटला, तोही बसमध्ये. मुंबईत येऊन तो मला भेटला नव्हता, एवढंच नव्हे तर सुरुवातीला त्यानं तोंड चुकण्याचा प्रयत्न केला. ते मनावर न घेता मी त्याला विचारलं, अरे प्राण्या तुझा पत्ता काय? सुमित्रा भेटली नाही, तूही भेटला नाही, दोघांच्या घरी जाऊन आलो. शांतपणे तो म्हणाला, मी पुण्याला गेलो होतो, सुमित्रा माझ्याबरोबरच होती. मग भेटायला आला नाहीस परतल्यावर? सुमित्रा पण आली का? मी विचारलो. नाही, मी एकटाच आलो. आणि सुमित्रेबद्दल विचारशील तर सुमित्रा वारली. बसमध्ये असल्याचा विसर पडून मी मुठांना दारवलं, काय सांगतोस? पूर्वी इतक्याच संथपणे तो म्हणाला, ओरडू नकोस, बसमध्ये लोक चमत्कारिकपणे बघतायत, पाहिजे तर आपण इथंच उतरू, मी तुला सगळं सांगतो. आम्ही खाली उतरलो, एका हॉटेलात गेलो. मी सुन्न होऊन बसलो होतो. त्यानं सुरुवात केली, अगदीच अकल्पित घडलं. पण कसं काय झालं? तुला खरं सांगायला काही हरकत नाही, तिनं आत्महत्या केली. काय सांगतोस काय? शक्यच नाही, तिची विचारसरणी खूप निराळी. होय, तसं मीही समजतो, पण तिने आत्महत्या केली हे सत्य आहे. आणि त्याला कारणही घडलं होतं, जे घडायला नको होतं ते घडलं होतं. सुमित्रेच्या बाबतीत तसं काय घडण्याची शक्यता होती यावर माझी मती चाले ना. शांतपणे साठ्या म्हणाला, घडायला नको होतं ते घडलं, चूक आम्हा दोघांची होती, आम्ही दोघंही मोह आवरायला असमर्थ ठरलो. पण म्हणून तिनं आत्महत्या केली? होय, कारण मी लग्नाला नकार दिला होता. नीच, हलकट, शांतपणे सगळं सांगतोयस, तुला शरम वाटत नाही? मोह आवरता आला नाही, शुद्ध थापा आहे त्या. मला तुझी वृत्ती माहीत आहे, मुद्दाम फायदा घ्यायलाही तू कचारला नसशील. हे बघ, आरडाओरडा करू नकोस, माझ्यावर काहीही परिणाम व्हायचा नाही. एवढं मात्र निश्चित सांगतो की मी मुद्दाम कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत, पण त्या प्राप्त झालेल्या चमत्कारिक परिस्थितीने स्वतःवर ताबाही ठेवू शकलो नाही. एरवीच्या माझ्या बेछूट स्वभावाची संगती तू या घटनेला जोडू नकोस, पण तू जर मला पुन्हा पुन्हा छेडणार असलास तर मी मात्र बिनदिक्कत म्हणेन की पावसामध्ये भिजायची आवड असेल ना तर सर्दीच्या तापाला निमूट तोंड द्यायला तयार हवं. मोह मला एकट्यालाच नाही झाला, तेवढ्यावरून तिला जीव द्यायचं कारण नव्हतं, काहीतरी मार्ग काढला असता. तो शांतपणे सांगत होता, पण माझ्या मात्र तळपायाची आग मस्तकाला पोचली. टेबलावरचे चहाचे कप त्याला फेकून मारीत ओरडलो, आजपासून तू मला मेलास आणि मी तुला मेलो. पुन्हा माझ्या घराची पायरी चढलास तर मी तुझं काय करेन ते सांगत नाही आता. त्या प्रसंगानंतर त्याची माझी गाठभेट नाही. नुकतेच गोडबोले भेटल्यानं गतकाळातील आठवण होऊन मन उदास झालं होतं. त्यात ह्या मनस्तापाची वर पडली. आजही सुमित्रीची आठवण होऊन डोळ्यातून तरारून अश्रू विरायले. जेवताना मी तिला विचारलं, पण एवढं करून साठे आला होता कशाला, हे सांगितलंच नाहीस. अय्या खरंच की वधू परीक्षेला निघाले होते, तुम्ही बरोबर आहे होतात. गोडबोले म्हणून कोणी गृहस्थ आहेत, त्यांची मुलगी खूप सुंदर आहे म्हणे. नाव पण तसंच आहे, मोहिणी, अक्षरशः मोहून टाकणारे आहे म्हणून सांगत होते. मला जो ठसका लागला तो थांबता थांबेच ना. पाणी प्यायलो, दही खाल्लं, साखर खाली, पण ठसका काही थांबेना. तसंच जेवण कसं तरी संपवलं, बातमी ऐकली, त्याच क्षणी ठरवून टाकलं हे लग्न होता कामा नाही. काय वाटेल ते करून लग्न मोडलं पाहिजे. लंगडी झाली म्हणून काय झालं?
पण हे अमोल रत्न साठ्यासारख्या उलट्या काळजाच्या माणसाला मिळता कामा नये. साठ्यानं जरी मोहिनीला पसंत केलं तरी गोडबोल्यांनी त्याला नाकारावं, आणि ही गोष्ट गोडबोल्यांना साठे याचा पूर्व इतिहास समजल्याशिवाय समजल्यावरच शक्य होणार होती. ते काम मी करणार होतो. 4:00 सुमारास मी गोडबोल्यांच्या घरी गेलो. या आजचा दिवस अपूर्व म्हणायचा. सकाळी तुम्ही बसमध्ये भेटलात, नंतर मोहिनीचं लग्न ज्यांच्याशी नक्की ठरलं ते गृहस्थ साठे, तुमचेच नाही निघाले. आता तुम्ही आलात, या आनंद आहे. मी खुर्चीवर बसलो म्हणण्यापेक्षा आदळलो. लग्न ठरलं होतं तर होईल का माझ्या सांगण्याचा उपयोग? हो अगर न हो, आपण आपलं काम करायचं. तुमचंच नाव विटनेस म्हणून दिले तुमच्या स्नेहानं. 15 दिवसांची नोटीस आजच देऊन आली दोघंजणं. आता तुम्हाला लग्नाला यावंच लागेल दोन्हीकडचे पाहुणे म्हणून. गोडबोले कृतकृत्य होऊन बोलत होते. त्यांचं हे समाधान मी हिरवून घेण्यासाठी आलं याची त्यांना यत्किंचितही कल्पना नव्हती. क्षणभर मला वाटून गेलं अज्ञानात आनंद असतो, पण आपण कशालाही काढी लावा. पण पुन्हा सुमित्रा आठवली आणि पटकन म्हणून गेलो, लग्न होणारच असेल तर मला विटनेस म्हणून यावंच लागेल. मी समजलो नाही, गोडबोळे गोंधळ म्हणाले. आजच्या स्थळासंबंधी मी तुम्हाला काही खाजगी बाब, ज्याकडे दुर्लक्ष करणं वैवाहिक जीवनात योग्य ठरणार नाही, अशी सांगायला आलो आहे. मी एका दमात वाक्य बोललो. वाक्य संपतं न संपतं तोच मोहिनी त्वेषानं बाहेर आली. माझ्यावर नजर स्थिर करीत ती म्हणाली, तुम्ही काहीही सांगायची आवश्यकता नाही आहे बेटा. असं एकदम बोलू नये कानिटकर, तुम्हाला आता काय सांगायचं होतं ते सांगा, गोडबोल्यांनी सांगायला सांगितलं. पण मोहिनीचं ते अनपेक्षित दर्शन पाहून मी गडबडून गेलो होतो. गोडबोल्यांनी पुन्हा विचारलं तेव्हा मी म्हणालो, विशेष काही नाही, त्यांच्या गतजीवनातला भाग तो आम्हाला माहीत आहे. मोहिनी पुन्हा मध्येच बोलली. तिच्याकडे बघण्याचं धाडस न करता मी गोडबोल्यांना म्हणालो, तरी तुम्ही. मोहिनी पुन्हा तशानं म्हणाली, माझ्याशी बोला ना, माझ्याकडे बघा, तुम्ही सदिच्छेनं आलात, मग ती आता व्यक्त करायला भीता का? ही भीडच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नडली आहे, इतकी की सहधर्मचारिणी कशी असावी हेही तुम्ही तुमच्या वडिलांना सांगू शकला नाहीत. असं बघताय काय, मी तुम्हाला पसंत पडले होते, माझ्या व्यंगाकडे देखील दुर्लक्ष करायला तुम्ही तयार झाला होता. तुमच्या नजरेवर मी ते 4 वर्षापूर्वीच ओळखलं होतं. त्या दिवशीच्या गप्प बसण्याचा अर्थही मी समजले होते. आत्तापर्यंत 72 पुरुष मला पाहून गेले, मी त्यांना बघतच नाही अशी तुमची कल्पना आहे? आज आत्ता मला त्या साऱ्या नजरा पाठ आहेत. 72 नजरांमधून 72 अर्थ होते, पण सगळे नेभळट होते. व्यंग असूनही मी त्यांना भारी पडेन ही प्रत्येकाची भीती. पुरुष नव्हतेच ते, बाहुल्या होत्या बाहुल्या, कुणी आई वडिलांना, कुणी स्वतःलाच भिणारी. तुम्ही त्यातलेच रणांगण दुरून पाहणारे. आज तुम्हाला मला आवडण्याचा अधिकार अडवण्याचा अधिकार नाही. सहानुभूती कळकळ व्यक्त करण्याचा हक्क तुम्ही गमावून बसला आहात. तुमच्या मनात सदिच्छा आहे मी नाकारत नाही, पण आज अशीच वेळ आली आहे की कुणाची सदिच्छा न पटणारी आहे. दुबळ्या माणसाला सदिच्छा दाखवण्याचा अधिकारच नाही. आज माझ्या आयुष्यात खरा पुरुष आला आहे. आयुष्यात मोहापुढं मला वाकावं लागलं असं त्यानं बिनदिक्कत मला सांगितलं. जितक्या मोकळेपणाने बाबा माझं व्यंग लोकांना दाखवत होती, तितक्याच मोकळेपणाने साठे यांनी मला व बाबांना आपलं जीवन सांगितलं. तुम्ही त्यांच्याशी भांडलात, चहाचे कप फेकून मारलेत, हेही आम्हाला माहीत आहे. बेटी किती बोलशील त्यांना, गोडबोल्यांनी मध्येच तिला अडवलं. त्यांच्याकडे बघत ती म्हणाली, मी चिडून बोलत नाही, त्यांचा अपमान व्हावा अशीही माझी इच्छा नाही. मला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. अजून त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय हेही समजू शकतं. वाईट वाटतंय ते तिथंच. तुम्ही माझ्याही भावना तुडवल्यात आणि त्यापेक्षा स्वतःच्या भावनांची होळी केलीत, हे फार वाईट केलं. मला नकार दिला त्याचं मला दुःख नाही, रागही नाही. तुमच्यासारख्या 71 पंगूंनी मला नकार दिला आहे. मी पायानं लंगडे आहे, तुम्ही मनानं लंगडे ठरलात. पण मला माझा शारीरिक पंगूपणा नडला नाही, तेवढा तुम्हाला तुमचा मानसिक पंगूपणा नडला. थोडा वेळ शांततेत गेला. मोहिनीनं स्वतःला सावरलं. नंतर ती पुन्हा हलक्या शांत आवाजात म्हणाली, मोहापुढं वाकायची वेळ आली तेव्हा वाकलो असं सांगणारा पुरुष मला भेटला आज. त्याच्याजवळ लपालपी नाही, मित्र असूनही तुम्ही त्याला ओळखू शकला नाहीत. षडविकारांच्या बलवत्तर शक्तीपुढे माणूस पंगूपणू पाहतो हे तो जाणतोय, आणि म्हणूनच त्याच्याजवळ क्षमा करण्याची शक्तीही अमाप आहे. म्हणूनच तो तुमचं भांडण विसरू शकला. तुम्ही मागं मला नकार दिला तेच चांगलं झालं, त्यामुळं तुम्ही मनानं पंगू आहात हे मला समजलं. एक पंगू दुसऱ्या पंगूला कसा काय सावरणार? तेव्हा झालं ते छान झालं.
माझा तुमच्यावर बिलकुल राग नाही, मी तुम्हाला समजू शकते. तेव्हा लग्नाला या, विटनेस म्हणून या, हितचिंतक म्हणून या, एक जुने स्नेही म्हणून या. आतून हाक आली आणि म्हणून मोहिनी आत गेली आणि मी दोन्ही पाय असून मला वाटू लागलं, मला वाटू लागलं की कुबड्यांच्या आधाराशिवाय मला आता उठताच येणार नाही, उठताच येणार नाही. धन्यवाद.